म्हणजे तुमचं सरकारी अधिकारी आपल्याला अलाव करत नाही, माफ करा, एकाला मी एंट्री देणार नाही, फेरी बोट सुद्धा बंद, काय तो निर्णय मला लगेच सांगा सर. ऐका तरी दोन मिनिटं बसा सर. आता इथे काय माहिती आहे, दोन प्रशासन आहेत, एक गोवा प्रशासन आपलं आहे आणि एक महाराष्ट्र प्रशासन आहे. दोघांचे काही नियम जे लावलेले आहेत ते थोडेफार वेगवेगळे आहेत, त्यामुळे इथे आपलं थोडस कोऑपरेशन असू द्या. आणि तुम्ही जे असं म्हणतात की तुम्ही आमचे लोक सर्वांना अडवतोय, नाही हो, आम्ही तुमचे जे गरजू आहेत ज्यांना इथे जायचं आहे, बाजारात जायचं आहे, त्यांचे घर आहे, कोणाचं काय आणखी प्रॉब्लेम आहे, मयत झालेलं आहे, सोडतो असं नाही. पण इथे आम्हाला टेस्टिंगसाठी सगळे हे सेंटर उभं केलं आहे शासनाने, 3 कर्मचारी लावलेत, डे नाईट चालू आहे काम इथे. त्यामुळे आमचाही एक जो शासनाने महाराष्ट्र शासनाने नियम हे ठेवलंय त्याचंही तुम्ही समजून घ्या. नियम बाजूला, ज्या पद्धतीने आम्ही नियम आमच्या कुंडीला लावून ठेवले, तुमच्या लोकांसाठी म्हणजे आमच्याच माणसांसाठी, सहकार्य आपल्याला हवं आहे. येते हे बघ, हे तुम्ही घेऊन बसलात ना काय ते कराच. पण मी काय म्हणतो, तुम्ही हे काहीच करी ना म्हणजे केल्याशिवाय आम्ही एंट्री देतो की नाही, आपल्याला कशाला अडवतात. मी काय म्हणतो तुम्हाला, मी तुम्ही तुमच्या हॅलो हे बघा, तुम्ही ऐका, तुम्हाला जर ती पॉवर नसेल ना तर तुमचं कोण तहसीलदार असू दे, आपलं जिल्हाधिकारी असू दे, लावा फोन माझ्याजवळ द्या. नाही मी काय म्हणतो, हा तुमचा प्रॉब्लेम या नाही सांगा ना, नाही सोडलं तर काम करा. एकच शब्द सांगतो, येणं जाणं राहू द्या. महाराष्ट्र लोक गोव्यामध्ये, गोव्याचे लोक महाराष्ट्रामध्ये काय तिथे टेस्ट वगैरे काय असेल ना ते परवडणार नाही. नमस्कार, मी आमदार दयानंद सोपटे बोलतोय. काय तुमचा प्रकार व्हायचा, आम्ही तुमच्या माणसाकडे म्हणजे आमचीच माणसं समजून इव्हन डोस दररोज माझ्या हॉस्पिटलमध्ये कमीत कमी 100 लोकांना देतो, म्हणजे विदाउट डोस आम्ही आमच्या हद्दीतून प्रवास करायला देतो. आणि आपली माणसं, गोव्यातली माणसं 2 डोस घेऊन त्यांच्याजवळ सर्टिफिकेट असून सुद्धा तुमची ही जी माणसं आहे ते आपल्या गोवेकरांना का नाही सोडत. 2 तास नाही, आजच्या आज लगेच निर्णय घ्या, तुम्हाला अधिकार आहे होतो, मी सांगण्याची गरज नाही. नाहीतर मला माझ्या लोकांचं जर अडवणूक करत असेल तर मला आता ताबडतोब निर्णय घेऊ शकतो. हा तसं नको करू तर मग तुम्ही निर्णय घ्या, तुमच्या ऑफिसर लोकांना सांगा, मी खपवून घेणार नाही. असं आहे, माझ्या पोलिसांना सांगून ठेवलंय वॅक्सिनसाठी कोण येतात सोडा. आता आजपर्यंत SOP फ्रेम बाय द गव्हर्नमेंट या अटी घालून दिलेल्या आहेत. कोर्टाचं डिसिजन आहे की 2 डोस ज्याने घेतले जर ती सर्टिफिकेट दाखवल्याचे त्यांना अलाउड आहे. म्हणजे तात्पर्य एवढं फरक, तुम्ही ते करून सुद्धा सोडत नाही आणि आम्ही तुम्हाला ते द्यायला सोडतो. आता चूक तुमची काय आमची एवढं सांगा, माझी जर चूक असेल 1 मिनिटात सगळं बंद करतो, मग तुमचं कोण आहे ते माझ्यावर पाठवून द्या, सगळं बंद करतो. अरे समजू जाणार वागितलं, वागलं पाहिजे ना कायद्याची. त्या बोट जर ठेवलं त्याला मला कळतो कायदा. वॅक्सिन घेण्यासाठी जर आम्ही गोव्याच्या हद्दीत घेतो आणि आपल्या लोकांना गोव्यासून तुमच्या महाराष्ट्राचा 2 वॅक्सिन घेऊन सर्टिफिकेट असून दाखवून सुद्धा जर घेत नाही, काय याचा अर्थ? तुम्ही म्हणतायत की आपल्या लोकांना, आम्ही वरून 2-3 सांगितलं आणि आपले पोलीस प्रशासन त्यांना अडवत नाही. इथे जे आरोग्य सेवक जे बसले आहेत ते 2 जण नवीन होते, त्यामुळे 2 दिवस त्यांना वरचे नियम आमचे काय होते ते माहिती नव्हते, त्यामुळे त्यांनी जरा अडवलं. बाकी काही नाही, आमचं आणि तुमचं चांगलं आहे. तुमचे लोक आमच्याकडे येऊ शकतात, आपले तिकडे जाऊ शकतात. दोन्ही राज्य एकमेकांवरच अवलंबून आहे. बरोबर, आता याच्या पुढे हा प्रकार पुन्हा घडणार नाही. तुमचं नाव कसं? सुप्रिया पारसिक. सरपंच. हे बघा, गोवा आणि महाराष्ट्र एकदम जवळीकचं नातं आणि जवळीक एकामेकाचं म्हणजे
फक्त इन बिटवीन नदी आहे आपली तेरेकोल आणि त्याच्यावर आहे पूल. जेव्हा माणुसकीच्या नात्यातून आम्ही जी आपली महाराष्ट्रातली माणसं प्रामुख्याने अडचण आहे महाराष्ट्र सरकारला की डोस वॅक्सिनेशन डोस द्यायची, आम्ही खुलेआम परवानगी देऊन सोडली आहे. दररोज ऑन एन ॲव्हरेज मी रेकॉर्ड जो घेतो आपल्या तुये हॉस्पिटलमधून, आपली जी विद्या परब डॉक्टर आहेत हेल्थ ऑफिसर, ॲव्हरेज 100 लोक आपली महाराष्ट्रातून तिथं येऊन डोस घेतात. प्रश्न आला काल आपले पंच सरपंच महाराष्ट्रात म्हणजे या हद्दीत जेव्हा पोचले त्यांना अडवलं, त्यांनी सांगितलं की गव्हर्नमेंटची आपली एस ओ पी आहे, नियम जे आहेत कोर्टानं त्याला दुजोरा दिला आहे की ज्या लोकांनी दोन वॅक्सिनचे डोस घेतले ज्यांच्याजवळ सर्टिफिकेट आहे ती जर त्यांनी या हद्दीवर दाखवली तर त्यांना प्रवेश म्हणजे द्यायला पाहिजे. ते दाखवूनसुद्धा अडवलं गेलं, त्यामुळे मला आज माझ्या कार्यकर्त्यावर इथं यावं लागलं, सांगावं लागलं त्यांना असं असं आहे. आता तुम्ही साक्षी होता, तहसीलदाराशी बोललो, आता निरोप आला की आजच्या ह्या क्षणापासून गोव्यातून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातील गोव्याला कोणी अडवणार नाही.